जरा एक व्हिडिओ करला डिस्टर्बन्स माझ्या व्हिडिओ मध्ये खूप सारा होत असतो त्यामुळे तुम्ही समजून घ्या। मामाना मातृमामांना आणि मी काल खड्डे काढून गेलोय आणि मागच्या वर्षीची एक गंमत सांगायची आहे मला तुम्हाला। कॉलेजमध्ये होते चप्पल नाही काय छान बूट आहे केस घालून फिरवलं महिना झाला चप्पल नाही गबसाखी शुभे जरा बोलतो ना मी कामगारे एक समर के कामगार आज एक कामगार बोलायचं नाही का अति छान झाले भुसभूषित आमच्या मुलगीचा 22वा ना का 21वा 22 संपली 23वा वर्ष सुरू 23वा बर्थडे आज असल्यामुळे देवपूजा करत आहे देवपूजा करत आहे देवाला आरती करते आज काय कालकुंद्रा जात आहे ती नको ते नाही चला मम्मीच्या पाय पुढं हत्तीच्या मम्मी भारी नाही जाते थांब का बरोबर बस ना पडतो हां थांब फोटो काढसन ना बाया पडतोय हां असं काय नाही ना तसं काय नाही आहे का आशीर्वाद आहे का बड्डे आहे बड्डे आहे बड्डे आहे थांबाओ मम्मी कर का पप्पांचा व्हिडिओ माझा चांगला कर का आशीर्वाद देवा की अगं बाई हात आलं ते कट कर ग सगळं आशीर्वादच की कट करते सगळं का राहून दे चला जाऊन राहतो मी बाहेर नंतर येऊन दुसरं प्लॅन आहे ते करूया चला। त्याबरोबरच आज आपले यूट्यूब ब्लॉगर तनुजा हिब्बाळकर यांचा वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दे आणि महत्त्वाचं म्हणजे या पहिल्या प्रयोगाला त्यांच्या वाढदिवसादिवशी त्यांनी एक महत्त्वाचं काम केलेलं आहे ते म्हणजे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम या वाढदिवसानिमित्ताने केलेलं आहे। खरोखरच ही उल्लेखनीय गोष्ट आणि असंच तिने कार्य करत राहावं आणि आम्ही आमचं कार्य करत आहोतच आमच्याबरोबर यांनी सपोर्ट प्रत्येकाने सपोर्ट करावं इतकंच अपेक्षा आहे। काय म्हटलीस अगं आज वाढदिवस सांगतली किती आम्हाला आम्ही अडाणी माणसं काय कळेल वाढदिवस सांगूच पाहिजे का सांगूच पाहिजे तर आम्ही शुभेच्छा देत आहोत ते वाढदिवसाच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या सुन शुभेच्छा ती आम्ही दे आम्हाला म्हणू त्यांना लगाजे अगं काहीतरी सांग नाही मोठी हो आशीर्वाद दे आशीर्वाद दे ग माझा सदुनी आशीर्वाद राहू दे बाया पटार के माझा सदुनी आशीर्वाद राहू दे तुझ्या पाठी थांब बाय पडतो डोकं टिकून पडू काय मी आता म्हटल्यावर हे आहे म्हणून अगं कार्यक्रमात गेलो की सकाळपासून बरं आशीर्वाद सदुनी सदैव 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 आशीर्वाद माझ्या नको काय थांबा की 1000 रुपयांचे झाड आणली नाही झाड अरे वा किती छान यांनी मला विश केलेलं आहे आणि आता आम्ही चाललोय कुठे चाललोय रे झाड लावायला वाढदिवसानिमित्त आम्ही इथं सर्वच मुलं जवळजवळ गल्ली ती सगळी मुलं आम्ही झाडं लावण्याचा संकल्प करतो होय की निवास दरवर्षी आम्ही अशी झाडं लावतो सर्वांना
सर्वांना नमस्कार आणि जरा एक व्हिडिओ करलात ग येताव साऊंड सुरू कर येताव एकच मिनिट पाच मिनिट बोलताव आणि काम करताव आणि जाताव नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं तनुजा व्लॉग्स मध्ये खूप सारे स्वागत आहे आणि असा डिस्टर्बन्स माझ्या व्हिडिओंमध्ये खूप सारा होत असतो त्यामुळे तुम्ही समजून घ्या आम्ही गावाकडची पोरं आहोत आणि ही आमच्या गल्लीतली पोरं सगळी जरा नावं सांगा रे तुमची एकेकांची नाव सांगा श्रावणी ही मनाली ही श्रावणी सांगले बाजूचं नाव सत्यजित हा आमचा विघ्नेश आणि हा पियुष पियुष नाही रे आणि बाजूचं नाव रे आयुष तुझं देवयानी आणि आरवी अशी आमची चिल्लर पार्टी आहे अजून खूप सारे आहेत पण शाळेला गेले होते आणि मी ह्यांचीच वाट बघत होती की यांनी कधी येतात आणि आम्ही बड्डे माझा सेलिब्रेट कसा करतोय तर आम्ही एक अनोख्या पद्धतीने बड्डे सेलिब्रेट करतोय मागच्या वेळेला मागच्या वर्षी मनालीनं इथं तिचा बड्डे होता त्या दिवशी त्यावेळेला वडाची झाडं आणि पिंपळाची झाडं अशी एकूण एक 10-12 झाडं अशी तळ्याच्या काठ्याने लावली होती आणि मलाही अगोदरपासून खूप इच्छा होती की झाडं लावायची आहेत आणि त्यामुळे मी मला खूप आनंद होतो की मी चक्क झाडं लावण्याचा माझा वाढदिवस झाडं लावून सेलिब्रेट करण्याचा आनंद घेते आणि खूप मजा येते आणि इकडे गत मनाली दाखवे सांगितलं की मनालीनं झाडं लावलेली मग मला यावर्षी तिला आम्ही हे केलं आणि ह्या लहान मुलांना समजावं की बर्थडे म्हणजे नुसता केक कापणे नसून अशाही पद्धतीनं आपण बर्थडे सेलिब्रेट करू शकतो आणि अशा निसर्गाची निसर्गानं दिलेली आपल्याला देणगी आहे धमाकी मध्ये बोलवलं कशी बोलवलंय ना असं काय करताय बस गा दिसवल्या मांडीवर बसण्याची गात रे चुप बसा आणि आपण मी झाडं लावण्याचा एक संकल्प घेतलेला आहे तसंच ह्या लहान मुलांमध्येही तो संकल्प जागृत व्हावा आणि झाडं लावावीत बड्डेला एक चांगलं काम असं करावं आणि आपण या सृष्टीमध्ये जन्म घेतलेला आहोत त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा आपल्या आईबाबांचे आभार माना त्यानंतर असं निसर्गाचं आभार मानण्यासाठी एक 4-5 झाडं लावली तरी चालेल आपल्या पद्धतीने एक जरी लावलं तरी बास आहे आणि ते लावून उपयोगाचं नाही ते जगवण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून आता आम्ही झाडं लावतोय आणि भविष्यात ही पोरं मी इथे नसले तर ही पोरं त्या झाडांची काळजी घेतील या निमित्तानं मी यांना गोळा केलंय आणि आम्ही सगळे मिळून झाडं लावणार आहे रे चला आता पुढच्या सगळ्यांनी असं हे करणार नव्हे बर्थडे म्हणजे केक कापायचं एवढंच नव्हे आपलं ही म्हणजे सगळ्यांना जवळपास लहानपणी आवड असतेच की बर्थडे म्हणजे केक कापणे कटिंग करणे पण ती आपली संस्कृती नाही आहे आपली संस्कृती जपत आपण या गोष्टी करत राहिलो पाहिजेत चलो आता आपण जाऊया जास्त काय बोलणार नाही ना तर सगळं लेक्चरच होऊन बसेल चलो चला रे पण करू काल आम्ही मावानं मातृमामानं आणि मी काल खड्डे काढून गेलोय आणि आणि आज झाडं लावण्यात लावतोय आम्ही परवा कालच मी तिथे तळगुळीचा डोंगर दिसतो त्या डोंगरावरती मी झाडं लावून आलेले हे 5 अरे वा पाऊस आला हे आता मी जांभळीचं झाड लावलेलं आहे भविष्यात तर म्हणजे आमच्या या देवळाच्या आवारात एक ही जांभळीचं झाड नव्हतं त्यामुळे मी जांभूळ आणलेलं आहे भविष्यात आम्हाला जांभळं खायला मिळेल जांभळं आम्ही सध्या खालोच नाही आहेत पण लांब लांब आणि तिकडं जाईपर्यंत ती सगळी जातात कोणतरी घुम जात आहे आत्ताच तोंडा जांभूळ म्हटल्याबरोबर आणि ही सगळी मुलं आहेत त्यांनी या झाडाची खूप काळजी घ्यायला पाहिजेत म्हणून मी यांना मुद्दा म्हणलाय आणि घेणार नव्हे कारण प्रत्येक वेळेला असंच होत झाड लावतो आम्ही इथं पण बकरी म्हशी वगैरे चरतात ना त्यामुळे ती खराब होऊन जातात आणि त्याची निगा राखली जात नाही त्यामुळे आता आम्ही जास्त लक्ष देऊन त्याची निगा करेन आणि ही लहान मुलं करणारच आहेत आता मला तिने शब्द दिला असा आई तिकडे पण समोर अरे तिच्या लावला किती देवाडे देवाडे म्हणून असं आहे रे हे पिंपळा झाड आहे याच्या वर केली असून
याच्या आधी ही एक तिथं पिंपळाचं झाड होतं, तरी पण मी पिंपळाची सावली मिळेल आणि पिंपळाचं झाड खूप खूप काय उपयोगाचं आहे. चलो थांबा, आम्ही पहिला काम करत आहोत. झाड लावतो भिजलो मी. हां गुड बॉय. आणि लहान मुलांनी अशा कार्यक्रमांमध्ये किंवा अशी कामं केली तर त्यांचं सेल्फ मोटिवेट होतं, म्हणजे त्यांचं सेल्फ डेव्हलपमेंट होतं, त्यामुळे त्यांनी असे कार्यक्रम करावे. तुम्हाला पण सांगतोय म्हणजे हे कार्य म्हणजे अशा ह्याच्यातनं भाग घेतल्याच्या नव्हे, तुमची विचार करण्याची पद्धत बदलते, तुमचं अभ्यासातलं ध्यान लक्ष वाढतंय आणि खूप काही खरंच. सगळ्यात कमी मी केक कापलेले आहेत, मला आधीपासूनच आवड नव्हती केक वगैरे कटिंग करायची, आणि यावर्षी मी केक सांगितलं नाही आहे. आणि मागच्या वर्षीची एक गंमत सांगायची आहे म्हणजे तुम्हाला, कॉलेजमध्ये होते आणि कॉलेज म्हणजे बी फार्मसीला होते तेव्हा एक्झाम होती माझी, आणि एक्झाम नव्हती म्हणजे एक्झाम येणार होती आणि त्या दिवशी माझ्या बड्डे दिवशी सांगितलेने की 8 दिवसात तुमची एक्झाम आहे म्हणून, आणि एवढं खतरनाक टेन्शन आलं सांगतो मला. 20 तेवढंच केले आणि माझा बर्थडे सेलिब्रेट म्हणजे करूया करूया म्हणून मला आवडत नव्हतं, करूया म्हणत होते. एवढं टेन्शन आम्हाला आलं की प्रेशर एवढं आलं की बर्थडे बी नको आणि काय बी नको. त्या दिवशी अभ्यास केलोच नाही आम्ही, अभ्यास तर केलोच नाही त्या दिवशी, पण काय नव्हेच ते काय सांगू होते. चल चल चला, आता निंबोळीचं झाड इकडे बघ, तिथं एक आहे निंबोळीचं झाड आणि तिकडे एक. निंबोळीच्या झाडामुळे हवा शुद्ध होते, त्यामुळे निंबोळीचं झाडही आणलेलं आहे आणि हे तिकडं लावते. तिथं आहेत भरपूर झाडं, आता हे तिकडं लावलं. चला मारतो, आता आपण पाहतोय हा आमच्या मंदिरासमोर जवळचा तळ आहे, तळच म्हणतात नाही का, तलाव तळ आमच्या भाषेत तळ असं म्हणते. या तलावाच्या काठी आम्ही ही झाडं लावतोय. या आधी ही खूप झाडे तुम्ही बघता बघितलं तर नाडीची झाडं तळ्याच्या कडेवडेने आहेत, ती शाळेच्या मुलांनीच लावली होती, आम्ही त्यावेळेला एवढी होतो काय की मला आठवत पण नाही. लहान होतो तो फोटो आहे ना, तिकडे झाडं लावताना आम्ही लई झाडं लावलं होतं खरं, ते तेव्हाच्या मेमरीज आपल्याकडे नाही आहेत, फोटो मोबाईल वगैरे काहीच नव्हतं आपल्याकडे, आणि आत्ता आपण कुठे त्या मोबाईलच्या ह्याच्यात पडलो त्याच्यामुळे त्या मेमरीज सेव्ह करून ठेवण्याचा आनंद जो मिळतो तो खूप गगना न मावेसारखा आहे. आणि हे आमचं शेवटचं झाड, आणि अशी आम्ही 5-6 झाडं लावलेली आहेत, खूप भारी वाटलं. चलो चप्पल नाही, चक्कर छान बूट आहे, तेच घालून फिरवलोय महिना झाला, चप्पल नाही तर काय तर इन्व्हेस्ट करायची काय गरज नाही, असतं ना तेच वापरायचं. लहानपणापासून सवय जायची, दुसऱ्याचे कपडे घालून मोठे झाला बघणार बा नेहमी का नाही, असं माहित नाही ते पेपर्स. आई बाबाने लई कष्ट खाल्ले, आत्ता आपण असे दिसतोय पण तेव्हाच्या काळात त्यांचं कष्ट बघितल्यावर पुरे. ये काढतो ये बा, आमची झाडं लावून झालेली आहेत आणि आम्ही अशा पद्धतीने झाडं लावलेली आहेत बड्डेच्या दिवशी, आणि ह्या मुलांनाही तो चांगला संदेश जावा की वृक्षारोपण करून निसर्गाची आपण एक देणगी असतो, ती ती त्याच्या निसर्गाचे आभार व्यक्त करण्यासाठी आपण हे वृक्षारोपण केलेलं आहोत. वृक्ष लावणे म्हणजे एक दुसरं जीवन देणेच आहे, आणि आपल्याला जीवन देणाऱ्याला जीवन देणं म्हणजे खूप आनंददायी गोष्ट आहे. तुम्हाला हे आमचं वृक्षारोपण कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये, आणि सांगा रे माझ्या व्हिडिओना ब्लॉग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण जरूर करा. चलो ओके, चलो बाय बाय करा.